पप्पनची जी इच्छा होती की त्याच्या मदत आणि तिनं सगळ्यासाठी छान केलेलं आहे तसं आता हां बरं आहे आब तीसाठी आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक अधिकारी असणं हे इतकं आम्हाला हे वाटतं की ते सांगू शकत नाहीये लग्न झालं लग्नाच्या नंतर तुम्ही नोकरीला लागलात हे वडिलांनी ते शेतकरी होते तरी तुम्हाला सपोर्ट केला असं लग्नाच्या नंतर काय होईल ही चिंता होती का आणि लग्न झाल्यानंतर प्रत्यक्षात घरच्यांचा सपोर्ट तुमचे मिस्टर बसलेले तुमच्या शेजारी त्यांचा सपोर्ट कसा होता खरं खरं सांगून टाका <laughs> त्यांच्या सपोर्ट शिवाय तर काही होऊ हो शकलं नसतं असं मला वाटतं कारण की आ, आ, मी म्हटलं तसं माझं लग्नाच्या आधीच मेन्स होती दोन हजार वीसची ची आणि त्यांनी सर्व नातेवाईक असतील माझ्या घरचे असतील तर त्यांना सांगितलं की तिला एक्झाम देऊ दे आणि त्यांनी जवळजवळ एक वर्ष लग्न ठरल्यानंतर माझं पुढं ढकललेलं होतं mm -hmm. ही एक्झाम देण्यासाठी दोन हजार वीसची आणि त्या दोन हजार वीसमध्ये मा मग मला सहाय्यक निबंधक म्हणून पोस्ट मिळाली आणि त्याच्यानंतर पण आत्ताचा जो मी अभ्यास करत होते तर पूर्ण त्यांनी मला तो अभ्यास कर आणि त्यांनी स्वतःचं करिअर देखील मला वाटतं माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि मला वा वाटतं की एका मुलीसाठी त्याच्यापेक्षा जास्त काहीच असू शकत नाही याच प्रश्नाला थोडस बाहेर जाऊन विचारतो की मुलगी शिकायला लागली अभ्यास करायला लागली की अनेक काही टिपिकल असे टोमणे टामणे खोचक टोले मारली जातात त्याचा सामना करावा लागला का पूजाला मला वाटतं तो सामना माझ्या घरच्यांनी केला असेल कारण माझं असं होतं की मी सोशल मीडिया मोबाईल याच्यापासून खूप लांब राहत होते आणि त्यामुळे असं होतं की मला कोण काय म्हणतंय या गोष्टी माझ्या कानापर्यंत कधी आल्याच नाहीत तेव्हा मला वाटतं की ते सगळा सामना माझ्या घरच्यांनी केलेला आहे टिक्का टिप्पणी असेल किंवा टोमणी असतील तर त्यांनी ते माझ्यापर्यंत कधी येऊन दिलं नाही एक मुलींबद्दल प्रश्न आहे की मुलींना फार याचा सामना करावा लागतो म्हणजे एक स्पेसिफिक वय ठरवलं जात असतं की या या वर्षापर्यंत तू अभ्यास कर त्यानंतर तुला लग्न करायचं असं असं अशा काही रेस्ट्रिक्शन वगैरे आणि एकंदरीत मुलींच्या डोक्यात काय चालतं या सर्व मुलींची एक प्रतिनिधी म्हणून तुला प्रश्न विचारतोय की काय डोक्यात चालतं बॅक ऑफ द माइंड मुलींचा अभ्यास करत असताना अनेक मुलींचं असं होतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अनेकदा मुलींना वयाचं रेस्ट्रिक्शन ठरवून दिलेले असतात की चार पाच वर्ष असतील तर त्याच्या मर्यादितच त्यांना अभ्यास करावा लागतो त्यामुळे अनेक मुलींचा कल असा असतो की लग्नाच्या आधीच आपण सक्सेस मिळवू परंतु मला असं वाटतं की आता थोडाफार बदल होतोय माझं स्वतःचा असं आहे की माझ्या वडिलांनी किंवा माझे जे काका काकी का आहेत माझे भावंडं आहेत तर त्यांनी एक आ, मला ती रेस्ट्रिक्शन कधी नाही घातली की तू दोनच अटेम्प्ट मध्ये कर किंवा चार अटेम्प्ट मध्येच तू सक्सेस मिळव हो, आणि त्याच्यानंतर तुला अलाउड नाही त्यांना त्यांनी मला म्हणजे माझं लग्नच तिसाव्या वर्षी झालेलं आहे तर तोपर्यंत त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर माझ्या लग्नानंतर पण मला फॅमिली खूप सपोर्टिव्ह भेटली आणि त्यामुळे मला वाटतं की यश साध्य झालेलं आहे आता आपण ही मुलाखत घेतो अगदी कशी एकदम आपण गप्पा मारतोय मात्र कालच्या मुलाखतीमध्ये असे कुठले चॅलेंजिंग प्रश्न होते, ते होते ते ते प्रश्न वादा वादा की ते खरंच असं अनपेक्षित होते आणि ते एकदम पडले आव्हानात्मक प्रश्न हा तर त्यांनी मला नक्षलवादावरती वगैरे प्रश्न विचारले नक्षलवादाबद्दल की पश्चिम महाराष्ट्रात का नाही आणि एका ठराविक क्षेत्रातच नक्षलवाद का आहे सहकार बद्दल वा आता मी सहकार डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे सहकारचा आजच्या काळामध्ये काय रिलेवन्स आहे तर असे काही डिफिकल्ट क्वेश्चन होते तर पण मला वाटतं मी ते थोड्याफार चांगल्या प्रकारे हँडल केले त्यामुळे मला वाटतं मला साठ मार्क्स आलेले आहेत मुलाखतीमध्ये निश्चित आता आपण प्रशासनात तुम्ही जाणार आहात जवळपास ते निश्चित झालेलं आहे काय असं वाटतं या सिस्टीमधे काय बदल केला पाहिजे प्रायोरिटी कशाला असेल पूजा बंजारीची मला वाटतं की अनेक लोक आपल्याकडे खूप मोठ्या आशेने येतात की अनेक समस्या असतात तर मला वाटतं की त्यांचं काम वेळेत पूर्ण करून देणं हीच माझी प्रायोरिटी असेल मी आता तुमच्या फॅमिलीकडे जातो जे ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्यांच्याकडे जातोय तुमचं मनपूर्वक का अभिनंदन काय भावना आहेत तुमच्या मिसेस काल निकाल लागला आणि त्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अगदी जवळ पोचल्यात काय पहिली भावना आहे तुमची भावना काय नाही खूप भावनिक झालेलो आहे या या याच्यामध्ये म्हणजे वाटत होतं कुठंतरी की चांगली पोस्ट मिळेल पण ही जी पहिला रँक आला हे खूपच आमच्यासाठी चांगली चांगली बातमी झाली एक पती म्हणून जेव्हा पत्नी आपलं नाव उंचावते त्यावेळेस म्हणजे काय म्हणजे एक पती म्हणून काय भावना आहेत स्पेशली पती म्हणून भावनापेक्षा मला असं म्हणेन की जो आम्ही लास्ट दोन वर्ष या एक्झामच्या पिरियडमध्ये मध्ये जो प्रवास केला तो खूप छान होता म्हणजे तो संघर्षाचा प्रवास होता तो खूप छान होता अरे भावनिक झालात तुम्ही तुम्हालाही समाजाच्या अनेक काही प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले असतील कुठला असा प्रसंग हळवा की फार वाईट वाटलं त्यावेळेस म्हणजे त्याकडे लक्ष जात नव्हतं हो कधी म्हणजे संघर्ष हा आपला अभ्यासाचाच होता बाकी काय नव्हता मी समाजाचं जास्त एवढं लक्ष देत नव्हतो आम्ही आमचं फक्त होतं की अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची घर बाकीच्या गोष्टी नंतर एवढंच होतं कठीण प्रसंग कुठला तुमच्या दोघांवर आणि तो तु तु तुम्ही दोघांनी जसे चाक जो, जो दोन चाकं असतात गाडीचे तसा तुम्ही तो पार केला कठीण काळ सध्याचा ट्रेनिंगचा पिरियड चालू होता म्हणजे नागपूरला वगैरे होते मग तो पिरियड खूप मदत ती असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून नागपूरला ट्रेनिंगला गेले मग तो काळ खूप होता म्हणजे सारखं येणं जाणं आम्ही सोबत नसणं ह्या गोष्टी भरपूर झाल्या आणि ट्रेनिंग असं असतं की यांचं थोड्या थोड्या जिल्ह्यांमध्ये अटॅचमेंट असते मध्ये आम्ही रायगडला होतो मध्ये मग वडायाला मुंबईला होतो आत्ता पुण्यात आहे मग ह्या गोष्टीं आमच्यासाठी थोड्याशा कठीण काय होता फक्त तुमचं नाव हो सांगा मी माफ करा तुम्हाला विचारलं नाही हो नाव सांगा आणि तुम्ही काय नोकरी करता माझं नाव सुहास महादेव माळवे मी आत्ता वर्ली म्हणून एक कंपनी आहे ऑस्ट्रेलियन सी आहे तिकडे काम करतो मी एमटेक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून तर हे पूजा वंजारी यांच्या पूजा वंजरी यांची जी काही प्रतिक्रिया आहे ते आपण घेतली त्यांचे मिस्टर भाऊक झाले होते अक्षरशः त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले त्यांच्या घरची मंडळी फार आनंदी आहे तेवढीच भावनिक आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात त्यांचे दीर आहेत पूजा वंजारी यांची काय वाटतं तुमची आता पूजा डेप्युटी कलेक्टर होणार आहे काय भावना आहेत भावना <coughs> म्हणजे असा अविस्मरणीय क्षण आहे हा आमच्यासाठी आणि पप्पांची जी इच्छा होती की त्याच्यामध्ये त्याची पप्पांची इच्छा होती की त्यांनी चांगलं काहीतरी करावं हो। आणि त्याचा स्वतःचा अभ्यास पण होता भरपूर तो स्वतःही एक्झाम काढू शकला असता त्याचं त्याचं यश मी पूजामध्ये बघतोय मला खूप 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 आनंद आहे आम्ही सगळे खुश आहे तर अतिशय भावनिक असं वातावरण आहे वंजारी कुटुंबामध्ये पूजा यांच्या सासूबाई आहेत आपल्या सुननी नाव कमावलंय तुमच्या घरचं छान वाटत आणि तिनं सगळ्यासाठी छान केलेलं आहे तस आता तुम्ही बोलाय तरी तिन इच्छा पुरी केली आमच्या मालकांची मुलांच्या मालकांची इच्छा होती तुमच्या कि सोन ही त्यांची इच्छा होती पहिल्यापासून पूर्ण त्यांच्या जाऊबाई आहेत आ, काय सांगाल जाऊबाई जोरात आहेत <laughs> आम्ही सर्व कुटुंबीय तिच्या यशामध्ये खूप खुश आहे आणि आमच्यासाठी हे सगळं स्वप्नांच्या पलीकडे आणि तिने फायनली ही लढाई जिंकली कसं एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने पूजांना मदत करत होता ते अभ्यास करत होत्या त्यांना तो वेळ मॅनेज करावा लागत होता कसा सपोर्ट होता एकंदरीत घरात वातावरण कसं होतं तिने देखील घरची गर, जबाबदारी चांगल्यारीत्या प्रा पार पाडली तिने पण अभ्यास करत करत घरची पण जबाबदारी ती हँडल करत होती सर्व पार पाडत होती आणि भाऊजींचा सपोर्ट भरपूर होता तिला आणि तिने दिवस रात्र मेहनत करून हे यश संपादन केलं काय फोन येतात लोकांची जाऊ भाई तुमची आता डेप्युटी कलेक्टर झाली लोकांचे काय रिॲक्शन येतात हेच की आता तुझी पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते का काय खूप <laughs> खुश आहेत सगळे आम्ही पण खूप खुश आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या घरात आज एक अधिकारी आली आणि हे नेहमी आम्ही ए टी व्हीला पाहायचो की अधिकारी झाला एम पी एस सी झाला एम पी एस सी मधून अधिकारी झाला पण आज आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक अधिकारी असणं हे इतकं आम्हाला हे वाटतंय की ते सांगू शकत नाहीये की आपल्या घरात एक अधिकारी आहे म्हणून खूप खुशी आहे निश्चित तर ह्या आहेत पूजा वंजारी ज्या की राज्यातून एम पी एस सी परीक्षेमध्ये प्रथम आल्यात महिलांमधून त्या त्यांचा हा संघर्ष प्रवास त्यांनी अभ्यास कसा केला सोबत त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया त्यांचे पतिदेवांच्या डोळ्यात आश्रू तरळले त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या डोळ्यात आश्रूत तरळले या यशाने आणि ते सगळं आनंद देणाऱ्या पूजा वंजारी आपल्यासोबत होत्या त्यांचा सगळा संघर्ष प्रवास आपण या मुलाखतीच्या निमित्ताने जाणून घेतला या दरम्यान ते रडलेत भावनिक झालेत मात्र हे आनंद आश्रू होते आणि त्या आनंद अश्रूचे कारणीभूत ती पूजा